नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम ए भाग मधील सेमिस्टर तीन यामधील इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन भारतीय प्रशासन या पेपरची माहिती करून घेणार आहोत प्रामुख्याने ह्या पेपरमध्ये आपल्याला भारतीय प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण झाली याचा अभ्यास या पेपरमध्ये करायचा आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या पेपरमधील प्रकरण जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणापासून सुरुवात करूया <laughs> भारतीय प्रशासन या पेपरमधील पहिला जे चॅप्टर आहे त्या पेपर त्या पहिल्या चॅप्टरचं चा नाव आहे भारतीय प्रशासनाचा विकास रेव्होल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे भारतीय प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण झाली या याचा प्रामुख्याने अभ्यास याचा प्रामुख्याने विचार आपल्याला ह्या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे आता भारताची जी प्रशासन व्यवस्था आहे आज आपण ज्या आधुनिक जगामध्ये राहतो दोन हजार वीस या जगामध्ये आज आपण जगतो त्या भारतामध्ये असलेलं जे प्रशासकीय व्यवस्था आपल्या कल्याणासाठी काम करते ते प्रशासन व्यवस्था नेमकी कशी निर्माण झाली ती प्रशासन व्यवस्थेच्या विकासाला सुरुवात कधी झाली असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असतात म्हणजे भारताचा प्रशासनाच्या विकासासाठी आपल्याला भारताच्या प्रशासनाचा विकास क्रम कसा झाला हे समजावून घेण्यासाठी भारताच्या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही पण कालखंडांचा अभ्यास करणं आवश्यक आहे कारण आज राहत असलेल्या आमच्या जगाची समज आम्हाला जर वाढवायची असेल आज राहत असलेल्या ह्या प्रशासनाविषयीची समज जर आम्हाला वाढवायची असेल तर आपल्याला प्रामुख्याने प्राचीन कालखंड मध्यग्वीन कालखंडांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे कारण आज जर आपण विचार केला किंवा आज आपल्याला आपल्यासमोर जर असा आज प्रश्न पडला की ब्रिटिश भारतात आल्यानंतरच भारतामध्ये प्रशासकीय व्यवस्था स्थापन झाली का ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये प्रशासन व्यवस्था नव्हती का तर या प्रश्नांचं जे उत्तर किंवा ह्या हा जो प्रश्न आपल्या समोर पडतो त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला पा मिळवायचं असेल तर आपल्याला प्राचीन कालखंडाचा अभ्यास करावा लागेल आधुनिक कालखंडाचा अभ्यास करावा लागेल मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करावा लागेल आणि मग तेव्हा आपणाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मग काय तर भारतामध्ये ब्रिटिश भारतात येण्यापूर्वीही भारतामध्ये प्रशासन व्यवस्था अस्तित्वात होती पण भारतामध्ये कायद्यानुसार चालणारं प्रशासन कायद्याने निर्माण केलेलं प्रशासकीय व्यवस्था जर भारतामध्ये कोणी निर्माण केली तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चितच ब्रिटिश सरकार असं मिळेल जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी जी व्यवस्था भारतामध्ये निर्माण केली ती कायद्याने निर्माण केलेली व्यवस्था होती म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम कायदा कायद्याने निर्माण झालेले प्रशासन व्यवस्था जर कोणी निर्माण केली असेल तर त्याचं श्रेय आपल्याला ब्रिटिशांना द्यावं लागेल ब्रिटिश कालखंड म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात होती मध्ययुगीन कालखंडामध्ये पण प्रशासकीय व्यवस्था अस्तित्व होती पण आधुनिक कालखंडापेक्षा त्या प्रशासकीय व्यवस्थेचं स्वरूप वेगळं होतं आधुनिक कालखंडामध्ये भारतामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा निर्माण झालेली आहे ती भारताच्या राज्यघटनेनुसार निर्माण झालेली प्रशासकीय यंत्रणा गा आहे आणि ह्या प्रशासकीय यंत्रणेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे लोकांचं कल्याण साधणं लोकांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली ही प्रशासकीय व्यवस्था आहे प्राचीन कालखंडामध्ये स्थापन झालेलं प्रशासन हे लोकांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ म्हणजे जे लोककल्याणकारी राज्य आपण ज्याला म्हणतो ती संकल्पना प्राचीन कालखंडामध्ये अस्तित्वात नव्हती लोकांच्या प्रामुख्याने जीवनावश्यक गरजांमध्ये फारसं ढवळाढवळ न करता ते प्रशासन पारंपरिक पद्धतीने चालत होतं त्या प्रशासनामध्ये त्या प्रशासनाचे नियम तत्कालीन रूढी प्रथा परंपरा धार्मिक कायदे यावर आधारलेले होते त्यामुळे ते प्रशासन फक्त काय तर नियमा नियमक नियामक स्वरूपाचं समाजाला नियम समाजावरती एक वचक समाजाचं काम कारभार व्यवस्थित पद्धतीने चालावा इथपर्यंतच ते प्रशासन मर्यादित होतं पण आधुनिक कालखंडाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की ह्या आधुनिक प्रशासनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आज मानवाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ह्या प्रशासनाने खूप मोठं क्षेत्र व्यापलेलं आपल्याला बघायला मिळतं जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर प्रशासन आपण वजा केलं तर आपल्याला जीवन जगणं दुरापस्त होईल याची कल्पना आपल्याला येते म्हणजे घरात आपण आज जे सुखा समाधानाने जीवन जगतो ते जगत असताना ज्या सुविधा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्या सुविधा जर प्रशासन व्यवस्था अस्तित्वात नसती तर आपल्याला मिळू शकतात का याचं उत्तर जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा त्याचं उत्तर निश्चितच नाही असं येतं म्हणजे आज आपण बघतो की लाईटची सुविधा आहे ती लाईट ज्या ठिकाणी ते प्रशासन महावितरणचे लोक व्यवस्थित पद्धतीने काम करतात त्याचप्रमाणे आज आपण सुरक्षितपणे घरामध्ये जीवन जगू शकतो सुरक्षित पद्धतीने माझ्या कामाच्या ठिकाणी मी जाऊ शकतो त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत आहे माझ्या देशामध्ये निर्माण झालेली पोलिस यंत्रणा आज माझं स्वातंत्र्य अबाधित आहे आज मी सुरक्षितपणे माझ्या देशाचा विकासक्रम चालू आहे पण त्यासाठी माझं लष्करी व्यवस्था माझ्या देशाची लष्करी व्यवस्था सीमेवरती रात्रंदिवस खडा पारा देते म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्थांमुळे आजचं माझं जीवन हे खूप सुखी समाधानी झालेलं आहे मग प्राचीन कालखंडामध्ये ह्या प्रशासनाची भूमिका अशी होती का तर ती एवढ्या विस्तृत स्वरूपाची नव्हती ते पारंपरिक स्वरूपाचं आणि मर्यादित काम असलेलं प्रशासन होतं मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला तर मध्ययुगीन कालखंडामधलं प्रशासकीय व्यवस्था त्यावेळेची राज्य समाजव्यवस्था भी ही भिन्न स्वरूपाची होती राजेशाही व्यवस्था त्या काळात अस्तित्वात होती आणि वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या ज्या राजेशाही व्यवस्था भारतामध्ये निर्माण झाल्या मग मोगल कालखंड असेल मराठा साम्राज्य असेल या सगळ्या साम्राज्य निजाम कालखंड असेल ह्या वेगवेगळ्या राज्यकर्त्या वर्गाने आपल्या तत्कालीन व्य व्यवस्थेला चालविण्यासाठी त्या त्या स्वरूपाची वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली त्याच्यामध्ये एक वाक्यता नव्हती त्या एकवा त्या प्रशासनामध्ये एकवाक्यता निर्माण करण्याचं काम त्याला कायद्याची जोड देण्याचं काम ब्रिटिश कालखंडामध्ये प्रामुख्याने झालेलं बघवायस मिळतं त्या काळचं मध्ययुगीन कालखंडाच्या प्रशासनामध्ये जर आपण प्रामुख्याने त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की प्राचीन काल मध्ययुगीन कालखंडातलं जे प्रशासन होतं ते प्रामुख्याने तत्कालीन राजे रजवाडे ह्या लोकांच्या त्यांच्या संबंधित असलेल्या लोकांच्या सुखी जीवनासाठी काम करत होतं सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या कल्याणासाठी ते प्रशासन काम करत नव्हतं म्हणजे त्या प्रशासनावरती ती जबाबदारी पण नव्हती मग आधुनिक कालखंडामध्ये लोकांना जी जाणीव झाली आधुनिक प्रशासनाचा विकास ज्यावेळेस आपण बघतो त्या त्याची मुळं आपल्याला काल प्राचीन कालखंडामध्ये पण शोधता येतात म्हणजे प्राचीन कालखंडापासून जे प्रशासनाची संकल्पना सुरू झाली मध्ययुगीन कालखंडात ते चालू होतं पण लोकांना एका कालखंडामध्ये म्हणजे आपण जर सामाजिक करार सिद्धांताचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला तर त्या व्यव सामाजिक करार सिद्धांताच्या अभ्यासातून आपल्याला ह्या प्रशासनाचा विकास कशा पद्धतीने विकासाच्या एका पातळीवरती झाला हे समजण्यास मदत होते म्हणजे लॉक हॉब्स आणि रुसो ह्या विचारवंतांनी जो सामाजिक करार सिद्धांत मांडला आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मानव मा निसर्गावस्थेमध्ये राहणारा माणूस त्याला शेतीचा शोध लागला मग तो स्थिर स्वरूपाचं जीवन जगायला लागला समूहाने जीवन जगायला लागला त्याला संपत्तीचा शोध लागला पण त्यामुळे त्यांच्यामध्ये क्लॅसेस त्यांच्यामध्ये संघर्ष पण व्हायला लागले मग हे संघर्षांचे निवारण करण्यासाठी कोणतीतरी एखादी तटस्थ स्वरूपाची व्यवस्था असणं आवश्यक आहे ही कल्पना ही कल्प असं वेळच्या मानवाला वाटायला लागलं त्यावेळच्या मानवी समूहाला वाटायला लागलं आणि मग त्या बदल त्या त्यावेळच्या मानवी समूहाने आपल्यासाठी एक शासन व्यवस्था असावी आपल्यासाठी एक निर्णय घेणारी यंत्रणा असावी ही ही संकल्पनेतूनच ह्या राज्यसंस्थेचा हळूहळू विकास व्हायला लागला आणि त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेने लोकांच्या हित लोकांवरती नियंत्रण ठेवणं असेल किंवा लोकांच्या समस्या सोडवणं असेल यासाठी जी यंत्रणा उभारली तिला प्रशासन यंत्रणा असं म्हटलं जातं म्हणजे मानवाने आपल्या सुखी जीवनासाठी राज्यव्यवस्था निर्माण केली राज्यव्यवस्थेने लोकांच्या सुखास समाधानासाठी लोकांना चांगल्या सुविधा पुरवत्या याव्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणेची घर व्यवस्था निर्माण केली म्हणजे आज जर, जर आपण बघितलं तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम जी यंत्रणा व्यवस्थित पद्धतीने करत असते त्या यंत्रणेला आपण प्रशासकीय यंत्रणा असं म्हणत असतो म्हणजे प्रशासन जर नसेल आपण जर थोडक्यात कल्पना जरी केली की प्रशासन जर कामावरून गेलं प्रशासन जर काम करणं बंद केलं तर आपलं जीवन हे विस्कळीत होईल आपल्याला सुखा आपलं जे जीवन सुखासमाधानाने चालू आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अडचण येऊ शकतील